जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढतच असून रावेर तालुक्यात देखील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान गुरुवारी मध्यरात्री रावेरमध्ये 4 भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने जळगाव जिल्हा आणि रावेर तालुका प्रचंड हादरला आहे. रावेर बोरखेडा रस्त्यावरील शेतशिवारात ही घटना घडली असून मेहताब बिलाला हे पत्नी आणि 5 मुलांसह येथे राहतात. दरम्यान मध्य प्रदेशात नातेवाईकांचे मयताला गेले असताना घरी 2 मुले आणि 2 मुली होते. मध्यरात्री झोपेत असतानाच अज्ञातांनी कुऱ्हाडीने 14 भावंडांची निर्घृण हत्या केली. या घटनेने रावेर तालुक्यात खळबळ उडाली असून DYSP नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वायकोळे घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. त्याच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झालाय. 5 वर्षापूर्वी जळगाव शहराजवळील भादली गावात एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या घडली होती. अद्यापपर्यंत या घटनेचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आलेले नाही. त्यात पुन्हा याच प्रकारे झालेल्या हत्याकांडामुळे भादली हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले असून गुन्ह्याचा छडा लावण्याचे आवाहन आता असणार आहे. रावेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरखेडा या गावाच्या शिवारामध्ये एका शेतामध्ये 4 अल्पवयीन मुलांची हत्या झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे. या मुलांची सर्व चारीच्या चारी, यामध्ये 2 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत, तर यांची धारदार शस्त्राने हत्या केलेली आहे. या घटनेच्या संदर्भात FIR रावेर पोलीस स्टेशनला 302 IPC अंतर्गत दाखल केली जात आहे आणि याचा पुढील तपास हा डायरेक्ट IPS अधिकारी ASP जळगाव कुमार चिंता यांच्याकडे देण्यात येत आहे. माननीय IG नाशिक रेंज यांच्या आदेशान्वये आपण एक SIT टीमचं गठित यामध्ये करतोय. या गुन्ह्यातील आरोपींना शोधण्याचं आणि तात्काळ अटक करण्याचं एकंदरीत नियोजन केलेलं. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अप तक न्यूज मराठी. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम. रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.